लाल मातीतली कुस्ती म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा आशीर्वाद मिळाला म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय. बीड मधल्या गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. मात्र या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे या भगिनी गैरहजर होत्या, त्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगतीय. पंकजा मुंडेंच्या बीड जिल्ह्यावर फडणवीसांनी विशेष लक्ष दिल्याचीही चर्चा आहे. कारण गेल्या 15 दिवसांमधला फडणवीसांचा हा दुसरा दौरा आहे. 1 जानेवारीला दिवंगत विनायक मेटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रमातही पंकजा मुंडेंनी पाठ फिरवली होती. दरम्यान पंकजा मुंडेंच्या रक्तातच भाजप आहे, त्या कुठेही जाणार नाहीत असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलंय. गहिनीनाथ असतील, निवृत्तीनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, या नाथांचा आशीर्वाद तर मिळालाच, पण त्याचसोबत राजकारणामध्ये गोपीनाथांचाही आशीर्वाद आम्हाला मिळाला. आणि म्हणून नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. ही जी काही सगळी वाटचाल आहे ही नाथांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी चाललेली आहे. पंकजा मुंडे भाजपने नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुंडेंच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलो असं वक्तव्य फडणवीसांनी आजच्या या भाषणात केलेलं आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंनी काय स्पष्टीकरण दिलं तेही पाहूयात. रक्तामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, त्या कधीच जाऊ शकत नाही. कुणी सांगितल्या कपोल कल्पित बातम्या? त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही म्हणून या पुश सोडतात ते लोक. त्यांची पार्टी त्यांनी सांभाळली पाहिजे. त्यांच्याकडले लोक फुटतात आहे, त्यांच्याकडल्या लोकांचा कलाचा भारतीय जनता पार्टीकडे झाला आहे. पंकजाताईबद्दल त्यांनी कपोल कल्पित बातम्या करू नये. पंकजाताईच्या रक्ता रक्तात भाजप आहे.